एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय. भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात समन्स बजावूनही मंदाकिनी खडसे हजर राहिल्या नाहीत. म्हणूनच विशेष पीएमएलए कोर्टानं एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलंय आणि पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. 21 ऑक्टोबरला मंदाकिनी खडसेंना हजर राहावं लागणार आहे. इतकच नाही तर अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणी आपल्या अखत्यारीत नसल्याचं स्पष्ट करत कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. मंदाकिनी यांनी मागच्या दोन्ही सुनावणीच्या वेळेला कोर्टासमोर हजर राहण्याची हमी दिली होती. मात्र हमी देऊनही वैद्यकीय कारण देत त्या दोन्ही सुनावणीसाठी हजर राहिल्या नाहीत. त्यांनी वकिलामार्फत त्यांचा वैद्यकीय अहवाल सादर केला आणि सुनावणीसाठी अनुपस्थित राहण्याची विनंती केली. पण त्यांनी अनुपस्थित राहण्यासाठी दिलेलं वैद्यकीय कारण समाधानकारक नाही. किंबहुना त्या जाणीवपूर्वक कोर्टासमोर हजर राहणं टाळतायत. त्यांना आणखी मुदत देता येणार नाही असं कोर्टानं म्हटलंय. खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी तसंच जावई भोसरी कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी आरोपी आहेत. जावई गिरीश चौधरी कारागृहात आहेत. ईडीनं काही दिवसांपूर्वी खडसे त्यांच्या पत्नी जावई यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. विशेष कोर्टानं या आरोपपत्राची दखल घेऊन खडसे पतीपत्नीला न्यायालयासमोर हजर राहायला सांगितलं होतं. मात्र दोघेही मागच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयासमोर हजर राहिले नाहीत. मंदाकिनी खडसे यांनी मात्र अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण आता कोर्टानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलंय. दुसरीकडे एकनाथ खडसेंना मात्र थोडासा दिलासा मिळालाय. एकनाथ खडसे हे रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे कोर्टानं त्यांना दिलासा देत प्रकरणाची सुनावणी 21 ऑक्टोबरला ठेवली आहे. खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या ते बॉम्बे रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे ते सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. मात्र दुसरीकडे एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कोर्टानं एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलाय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.